नमस्कार, मी संदीप शिंदे. आपल्याला माहीतच आहे, गेले अनेक दिवस संपूर्ण जगभरात कोविड-19 कोरोना या विषाणूने हाहाकार उडवलेला आहे, घर माजवलेला आहे. भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, सतत या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनातर्फे, आरोग्य संस्थांतर्फे, डॉक्टरांमार्फत सतत आपल्याला विविध सूचना दिल्या जातात. त्यामध्ये एक महत्त्वाची सूचना असते की नियमितपणे आपले हात आपण स्वच्छ धुतले पाहिजे. आता या सूचनेमागचं शास्त्रीय कारण अभ्यासण्यासाठी, समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ मी आपल्याशी शेअर करतो आहे. हात स्वच्छ धुणं तेही साबणानेच का आवश्यक आहे हे आपण समजून घेणार आहोत. आपण इतर वेळी सहज पाण्याने हात धुतो, साध्या पाण्याने हात धुतो, त्यामुळे आपल्याला वाटतं की आपले हात पूर्णतः स्वच्छ झाले, परंतु तसं होत नाही. हा विषाणू जो आहे अतिशय सूक्ष्म कंडरूप असल्याकारणाने आपल्या हाताला एकदा का तो चिकटला किंवा आपल्या त्वचेवर चिकटला तर साध्या पाण्याने किती वेळा तुम्ही हात स्वच्छ धुतलेत तरी तो हातापासून वेगळा होत नाही. आता ते कसं ते समजून घेण्यासाठी एक छोटंसं ॲक्टिव्हिटी आपण एक कृती करणार आहोत. मी खोबरेल तेल माझ्या हातावर थोडंसं लावणार आहे. ते लावल्यानंतर आपल्याला दिसून येईल की आपले हात तेलकट झालेले आहेत. आता हा हातावरचा तेलाचा थर जर मला काढून टाकायचा असेल तर मी कितीही वेळा साध्या पाण्याने हात धुण्याचा प्रयत्न केला तरी देखील हा तेलकटपणा निघून जात नाही. तसंच या विषाणूचा आहे. तुम्ही किती वेळा विषाणूचा तुमच्या हाताशी संपर्क आला आणि किती वेळा हात आपण साध्या पाण्याने धुण्याचा प्रयत्न केला तर तो विषाणू हातापासून दूर होणार नाही. मग आपण काय केलं पाहिजे तर आपल्याला सांगितलं जातं की साबणाने, कोणताही साबण वापरा, त्या साबणाने हात स्वच्छ धुणं गरजेचं असतं. तर बघूया काय होतं ते. मी हा हँडवॉश थोडासा साबण हातावर घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला हात धुवायचे आहेत त्या स्टेप किमान 20 सेकंद आपल्याला हे हात अशा रीतीने धुवायचे आहेत. या विविध स्टेप आहेत हात धुण्याच्या, जेणेकरून आपल्या हातावरच्या संपर्कात आलेले हे विषाणू सहज काय होतील, दूर जातील. आता मी परत या पाण्याने हात स्वच्छ धुणार आहोत आणि नंतर बघणार आहोत आपला हा तेलकटपणा दूर झाला का. शक्यतो हात या कोपरापासून धुणं गरजेचं आहे. जेवढा आपल्या हाताचा भाग उघडा असतो तो संपूर्ण भाग आपण साबणाने स्वच्छ काय करायचं आहे, धुवायचं आहे. आता तुम्हाला दिसून येईल की माझ्या हातावरचा तेलकटपणा पूर्णतः नष्ट झालेला आहे आणि म्हणून साबणाने हात धुण्यामागचं शास्त्रीय कारण हे आहे की तो कोविड-19 कोरोना विषाणू आपल्या त्वचेपासून सहज अलग होतो, वेगळा होतो. अशा रीतीने साबणाने हात धुण्याचं हे महत्त्व ह्या ॲक्टिव्हिटीमार्फत तुम्हाला निश्चित समजून येईल आणि त्यामुळे शासनाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करून आपल्याला या रोगावर मात करायची आहे. घरीच बसा, सुरक्षित राहा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्क, हँडग्लोव्ज, त्याचप्रमाणे सॅनिटायझर यासारख्या गोष्टींचा वापर अधिकाधिक करा, सतत करा. सतत आपले हात स्वच्छ धुवा. कोणत्याही वस्तूला, बाहेरच्या वस्तूला शक्यतो स्पर्श करू नका. मुख्यतः शासनाने दिलेला कालावधी घरातच बसून राहणं हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सगळ्यांना निरोगी समृद्ध आयुष्य लाभो, आरोग्यसंपन्न आयुष्य लाभो आणि या संकटावर लवकरात लवकर आपण मात करून आपण पुन्हा मुक्त जीवन जगू अशी आशा आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर निश्चित शेअर करा. धन्यवाद.